शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या वतीनं राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ टेंबीनाका इथे करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला. या यात्रेच्या माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यातील काही प्रश्नांचं जागच्या जागीच निराकरण करण्यात येईल, तसंच गरज पडल्यास मुख्यमंत्री स्वतः ऑनलाईन त्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. आजपासून ही यात्रा सुरू होणार असून राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. यावेळेला प्रामुख्यानं त्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेणं, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना थेट माहिती देणं, त्यांना त्या योजनांचे लाभ मिळवून देणं, तसंच वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून फायद्याची शेती करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संवाद साधून त्यांना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केलं जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी आणि शासन यांच्यात थेट संवाद साधणं शक्य होणार असून मुख्यमंत्री स्वतः या यात्रेकडे प्राथमिकता देऊन त्याकडे लक्ष देणार आहेत. एकीकडे राज्यात यंदा कमी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न आत्तापासूनच आव असून उभे आहेत. अशातच शासनानं शेतकरी बांधवांकडे लक्ष असून त्यांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा संदेश या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शिवसेनेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज झालेल्या या शुभारंभाप्रसंगी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते, तसंच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतीशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.